Good morning, children. Good morning, everybody. Okay. Sabeka, Shubhode, aap sabko sir samajhkar, main aaj ek class shuru kar rahi hu. Okay. Kal ki class mein kya hua tha? Kal ki class mein hua tha? Previous class mein kya? Batao. Okay. Patra likhna. Patra kaise likhna? Aapko kal samjhaya gaya tha. Okay. कल क्लास में बोल हम क्या आपको समझाया था पत्र लिखने समय औपचारिक और अनौपचारिक दो टाइप के पत्र लिखना होता है. औपचारिक में अधिकारी टीचर्स अध्यापक और अनौपचारिक मित्र बाय वाहन कुटुंब के और सदस्यों को हम लिखते हैं. पत्र लिखते समय क्या क्या समझना. पत्र लिखते समय हम सरल रहना है, स्पष्ट रहना है और सुंदर भी रहना है ना. इतना बहुत लंबा नहीं होना. इस सभी में कल बताइए है ना. ओके चिल्ड्रन, आपको हम कितने लिखने से पहले किसे लिखते हैं उसका पता दाई तरफ पहले लिखना है. लिखने से पहले शुरू करने से पहले प्रिया ए हम शुरू किए. प्रिया मित्र, प्रिया नैना जी सा ये एक शब्द का उपयोग करके हम पत्र लिखने का शुरू करना है ना. ये आपको कल आपको ये सभी समझाया हुआ था. मैं कल के पत्र में क्या विषय था. कल के पत्र में हम ये मित्र अशोक अनमोल लिख रहा था. ये उसका साहब ने ऊटी जा चला गया था. तब उसका लेटर आया था. किसके पास था? चाचा के पास. वो देने से और देख वो बहुत खुश हुआ. और वो कहाँ गया था छुट्टियों में हॉलीडे में? शिमला गया था. ये शिमला में क्या था? वो लेटर में था. ये अनमोल भी कहाँ गया था विद्यालय से? कहाँ गया था? ऊटी गया था. वे उसके और एक ग्रुप बनाया हुआ था. वो ग्रुप के साथ एक ग्रुप में 20 लोग थे. 20 लोग के साथ एक अध्यापक भी उनके साथ आए थे. वो अध्यापक ये 20 के ग्रुप में उसके साथ आए थे. ये जाते समय एक कमांडर को पहले ट्रेन पर जाना था. एक कमांडर के बाद ही रोटी मिलता है. कमांडर को ना ट्रेन पर आज चल गए थे. सुबह हुए तक 5:15 को वो कॉमेंडोर को पहुंचे थे. सुबह 5:15 को बाद वो उतरते साथ ही वहाँ एक बस ऊटी के लिए रेडी हुआ था. वो ऊटी पर वो सभी गए थे. अब वो आगे कहाँ कैसे गए ये देखेंगे. कल ऊटी पर रवाने हो गए. पहाड़ी नेशनों अब मैं पढ़ती हूँ. देखो पहाड़ी रास्ते और घने जंगल हमें आश्चर्य से घूर रहे थे. ऊंचे नीचे रास्तों को पार कर हम होटल पहुंचे. अगले दिन सुबह हम बोटेनिकल गार्डन देखने गए. वहां की छटा निराली थी. वहां झील देखने गए. झील में हमें नौकायन किया. वहीं पर घुड़सवार का आनंद भी लिया. दूसरे दिन हम नीलगिरी की पहाड़ियां देखने गए. उसके बाद चाय और मसालों के बगान देखते हुए होटल लौटे. कई दिनों तक ऊटी में रहने के बाद हम दिल्ली
चाचा जी और चाची जी को मेरा प्रणाम करना, नेहा को प्यार, तुम्हारा में अनमोल। ओके और सभी बस में बैठकर रोटी के लिए रवाना कर हो गए थे। आज पहाड़ी रास्ते और घने जंगल हमें आश्चर्य से घूर रहे थे। वो घने जंगल क्या पहाड़ी मिस हिल्स, बहुत बड़े 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 हिल्स पहाड़ियां पर्वत थे। वह पर्वत तो रास्ता ऊपर नीचे अप एंड डाउन अप एंड डाउन थे। घने जंगल बहुत घने जंगल बड़ा कहाँ पर रोटी पर स्टे होते। बाद
हुआ, बिल्ली को ना लौट वापस आए। सचमुच बहुत अच्छे, बहुत आनंद मिला, बहुत हैप्पी मिला। कहाँ? ऊटी पर। ऊटी के बारे में हम तुम्हें अपने मित्रों को बताना, और कभी ऊटी घूमने अवश्य जाना। चलो फ्रेंड, आप भी एक बार ऊटी को चलो, आपके सभी मित्रों को बोलो, बहुत सुंदर और आनंद मिलेगा। आप भी जाओ, किसे? अंकल जी और आंटी जी को मेरा दीदी कहना, बोलना, नेहा को मेरा प्यार, नेहा को मेरा प्यार। चलो चलो जी, ऐसा कि अनमोल ने अशोक को सारी बात बताया। ऊटी को हम जाया, क्या क्या देखा? बोटेनिकल गार्डन देखा, अच्छा झील में नौकायन किया, घुड़ सवारी देखा, पहाड़ियों को देखने आने गए, और चाय और मसाला का बागान मिक्स गार्डन को देखा, और दो तीन दिन वहाँ वहीं पर ऊटी में वो स्टे हुए थे। बाद में वो दिल्ली को सभी लोग 20 और एक टीचर सभी लोग वापस दिल्ली लौटे। सचमुच मिस बहुत खुश हुआ, बहुत दिल को पसंद आया वहाँ पर। आप भी जाओ, आप भी ऊटी आपके फ्रेंड्स को बताओ, सभी मिलकर एक बार ऊटी को जाओ। चाचा और चाची को मेरा प्रणाम, और नेहा को मेरा प्यार। आपके प्रिय मित्र तो महामित्र, लास्ट में तो महामित्र बहु निकला। पहले हम यहाँ से एड्रेस लिखे थे ना, लास्ट में हम क्या लिखना? तुम्हारा क्या लिखना? तुम्हारा मित्र, ये लास्ट में लिखना। कौन? अनमोल, ये लिखना सभी आपको लास्ट में। चलो, ये क्या हुआ था कन्नड़ में, एक मिनट बोलो। कल आओ ಹುಟ್ಟಿಗೆ ನಿನ್ನೆ ಹುಟ್ಟಿ ಹೋಗಿ ಇಳಿದ್ರು ಬಸ್ ಇಂದ ಒಟ್ಟು ಬಸ್ ಇಳಿದಾದ್ಮೇಲೆ ಅವರು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಎತ್ತರವಾದ ಪರ್ವತ ಶ್ರೇಣಿಗಳಿದ್ವು ಪರ್ವತ ಶ್ರೇಣಿಗಳ ಮಧ್ಯೆ ಅವರು ಮತ್ತೆ ದಟ್ಟವಾದ ಕಾಡು ಎಲ್ಲ ಇವರಿಗೆ ನೋಡ್ತಾ ಇತ್ತು ಆಶ್ಚರ್ಯವಾಗಿ ಇವೆಲ್ಲರೂ ಗೂರ್ಖರಿಗೆ ದೃಷ್ಟಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರು ಸೊ ತುಂಬ ಎಷ್ಟು ದೃಷ್ಟಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಯಾಕೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇವರೆಲ್ಲ ಬಹಳ ಆಶ್ಚರ್ಯವಾಗಿ ಪರ್ವತ ಶ್ರೇಣಿಗಳು ಮತ್ತೆ ಈ ಒಂದು ದಟ್ಟವಾದ ಕಾಡು ಇವರು ನೋಡ್ತಾ ಇತ್ತು ಎತ್ತ ಹೋಗೋದಿಗೆ ರೋಡಿ ಮಧ್ಯ ಇವರು ಹೋಗಿ ಹೋಟೆಲ್ನ ಸೇರ್ಕೊಂಡ್ರು ಹೋಟೆಲ್ ಸೇರ್ಕೊಂಡಾದ್ಮೇಲೆ ಮರುದಿನ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಬೋಟಿನಿಕಲ್ ಅನ್ನೋ ಒಂದು ಗಾರ್ಡನ್ ಅನ್ನ ನೋಡಿದ್ರು ಆ ನೋಡಾದ್ಮೇಲೆ ಅವರು ತುಂಬ ದಟ್ಟವಾದ ಹಸಿರಿಂದ ಕಂಗೊಳಿಸಿರುವಂತಹ ನಂತರವಾಗಿ ಅವರು ಸರೋವರಕ್ಕೆ ಹೋದರು ಆ ಸರೋವರದಲ್ಲಿ ನೌಕಾ ಅಂದರೆ ಬೋಟ್ ಡ್ರೈವಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ರು ಅದಾದಮೇಲೆ ಅವರು ಅಲ್ಲೇ ಇದ್ದಂತಹ ಕುದುರೆ ಸವಾರಿ ಸಹ ಮಾಡಿ ಅದರ ಆನಂದವನ್ನು ಸಹ ಪಡ್ಕೊಂಡ್ರು ನಂತರ ಮರುದಿನ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅವರು ನೀಲಗಿರಿ ಕಾಡನ್ನು ನೋಡ್ಕೊಂಡ್ರು ನೀಲಗಿರಿ ಪಹಾಡಿ ಅಂದರೆ ನೀಲಗಿರಿ ಪರ್ವತವನ್ನು ನೋಡ್ಕೊಂಡ್ರು ನೀಲಗಿರಿ ಪರ್ವತವನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದ ಅವರು ಚಹಾ ಟೀ ಕಾಫಿ ತೋಟವನ್ನು ಆಮೇಲೆ ಎಸ್ಟೇಟನ್ನು ಮತ್ತು ಗರಂ ಮಸಾಲೆಯ ಒಂದು ತೋಟವನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಅವರು ಹೋಟೆಲ್ಗೆ ವಾಪಸ್ ಬಂದರು ಈ ಥರ ತುಂಬ ದಿನಗಳು ಅಲ್ಲಿ ಊಟಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಕಳೆದು ನಂತರವಾಗಿ ಅವರು ದೆಹಲಿಗೆ ವಾಪಸ್ ಬಂದರು ಅದಕ್ಕೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಹೇಳ್ತೀನಿ ಐಯರ್ ಶೂಗೆ ಬಹು ಬ್ಯೂಟಿ ಬಹುತ ಸುಂದರ ತುಂಬ ಸುಂದರವಾಗಿತ್ತು ನೀನು ಸಹ ಊಟಿಯನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗು ನಿನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ಸಿಗೆಲ್ಲ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಹೇಳಿ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನೀನು ಸಹ ರಜೆ ಇದ್ದಾಗ ನಿನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ ಜೊತೆ ನೀನು ಸಹ ಒಮ್ಮೆ ಊಟಿಯನ್ನು ನೋಡ್ಕೊಂಬಾ ನನ್ನ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಮತ್ತು ಚಿಕ್ಕಮ್ಮನಿಗೆ ನನ್ನ ಪ್ರಣಾಮವನ್ನು ತಿಳಿಸು ನೇಹಕ್ಕೆ ನನ್ನ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ತಿಳಿಸು ನಿನ್ನ ಪ್ರಿಯ ಮಿತ್ರ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ ನೀವು ಲಾಸ್ಟಿಗೆ ಫಸ್ಟ್ಗೆ ಅವ್ರ ಅಡ್ರೆಸ್ ಮಾಡಿ ಲಾಸ್ಟ್ಗೆ ನೀವು ಯಾರು ಬರೆದಿರೋ ಅವ್ರ ಅಡ್ರೆಸ್ನ ಅವರ ಕಡೆಯನ್ನು ಬರೀಬೇಕು ಓಕೆ ಚಿಲ್ಡ್ರನ್ಸ್ ಮಕ್ಕಳೇ ನಾವೇನು ಹೇಳ್ತೀವಿ ಒಂದು ಕಡೆ
ಸ್ಥಳದ ಪರಿಚಯವನ್ನು ನಾವು ಪತ್ರದ ಮೂಲಕ ತನ್ನ ಗೆಳೆಯರಿಗೆ ಕುಟುಂಬದವರಿಗೆ ಅಪ್ಪ ಯಾರಿಗಾದ್ರು ತಿಳಿಸುವುದೇ ಇದು ಒಂದು ಪತ್ರದ ಒಂದು ವಿಶೇಷ. ನಮ್ಮ ಈ ವಿಷಯನ ಅಲ್ಲಿ ಏನೇನೆಲ್ಲ ನೋಡಿದ ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಅವನು ಈ ವಿಚಾರವನ್ನು ಪತ್ರದ ಮೂಲಕ ತನ್ನ ಗೆಳೆಯರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದಾನೆ. ಓಕೆ ಚಿರಸಾಕು ಎ ಸಮಾಜ ಆಯಾ ಸಮಾಜ ಯಾವುದೇ ಪಾಠ ಕೊಡಲಿ ಆಗದೆ ಅಶೋಕ್ ವಿಹಾರಿ ದಿವಿ 27 June 2020 ಪ್ರಿಯ ನಮ್ಮ ನಮಸ್ತೆ ಯಹಾ ಮೈ ಯಹಾ ಸಪುಷಕ್ ಆಶಾ ದೇಖೋ ಎಕ್ ಬಾರ್ ಏಕ್ 32 ಎಕ್ ಬಾರ್ ಮೇರಾ ಸಾಥ ಹೀ ದೋಹರಾ ಆಶಾ ಕರ್ತಾ ಹೂಂ ಕಿ ತುಮ್ ಭಿ ಮಹಾ ಸಪುಷಕ್ ಕುಶಲ್ ಸೇ ಹೋಗೆ ಆಜ್ ಹೀ ಮೈ ಯೂಪಿ ಸೇ ಲೌಟಾ ಹೂಂ ಲೌಟೆ ಹೀ ಪಿತಾಜೀ ನೇ ತುಮ್ಹಾರಾ ಮಿತ್ರ ತುಮ್ಹಾರಾ ಪತ್ರ ದಿಯಾ ಯಹಾ ಜಾನ್ಕರ್ ಪ್ರಸನ್ನತಾ ಹುಯಿ ಕಿ गर्मी की छुट्टियों में तुम शिमला गए थे. तुम्हें भी यहाँ जाकर प्रसन्नता होगी कि हमारे विद्यालय की ओर से एक दल टूट गया था. मैं भी उस दल में शामिल था. हम लोगों के दल में 20 सदस्य थे. हमारे विद्यालय के एक अध्यापक भी हमारे साथ थे. हमने दिल्ली से कोयम्बटूर के लिए गाड़ी पकड़ी. ऊटी जाने के लिए रेलगाड़ी से कोयम्बटूर की ही जाना होता है. हम दिन में रेलगाड़ी में बैठे और दूसरे दिन सुबह दिन नींद खुलने के साथ ही दक्षिण भारत में पहुंच गए. गाड़ी लगभग 5:15 बजे कोयम्बटूर रेलवे स्टेशन पर पहुंच गई. वहां पहले से ही हमारे लिए बस खड़ी थी. हम बस में बैठकर ऊटी के लिए रवाना हो गए. पहाड़ी रास्ते और घने जंगल हमें आश्चर्य से घूर रहे थे. ऊंचे नीचे रास्तों के पार कर हमें होटल पहुंचे. अगले दिन सुबह हम बोटेनिकल गार्डन देखने गए. वहां की वहां से हम झील देखने गए. झील हमें हमने नौकायान किया. वहीं पर घुड़सवारी का आनंद भी लिया. दूसरे दिन हम नीलगिरी के पहाड़ियां देखने गए. उसके बाद छा और मसालों के बागान देखते हुए कई दिनों तक ऊटी में रहने के बाद हम दिल्ली लौट आए. सचमुच बहुत आनंद आया. ऊटी के बारे में तो अपने मित्रों को बताना और कभी ऊटी गले घूमने अवश्य जाना. चाचा जी और चाची को मेरा प्रणाम कहना. नेहा को प्यार तुम्हारा मित्र अनमोल. ओके आपको समझ में आया. आप एक आपके सहेली को आप एक फेस्टिवल के बारे में लिख रखा है. आप लिखने का ये तरीका आपको आ जाएगा. ना लिखने से नहीं आएगा. ओके मकड़े ये ಇದು ಪತ್ರ ಲಿಖನಾ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ವಿ. ನೀವು ನಿಮ್ಮ ಅಕ್ಕನಿಗೆ ಒಂದು ಹೆಣ್ಣಿಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪುಟಾಣಿ ಇಟ್ಟರೆ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಯಾವುದಾದ್ರು ಒಂದು ಫೆಸ್ಟಿವಲ್ ಹೋಲಿ ಬಗ್ಗೆ ಅಥವಾ ದೀಪಾವಳಿ ಬಗ್ಗೆ ದಸರಾ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣದೇ ಲೆಟ್ರು ಮಾಡಿ ಬರೀರಿ. ಅವಾಗ ನಿಮಗೆ ಅನುಕೂಲ. ಓಕೆ ಚಿತ್ರ ಚಾಚಿಗೆ ಇತ್ತಾಗಿ ಲೆಟರ್ ರೈಟಿಂಗ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಹುವಾ ಹೈ. ಆಪ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಕರ್ ಎಕ್ ಬಾರ್ ದೋ ಬಾರ್ ಪಡೋ ಆಪ್ಕೊ ಎ ಲಿಖನೆ ಕಾ ತರೀಕಾ ಭಿ ಆ ಜಾಯೇಗಾ. ओके आज के लिए बस. ओके थैंक यू.